पिंपरी चिंचवडमधील दापोडी परिसरात पूर्व वैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय. ही घटना रात्री 12 सुमारास घडली आहे. सुनील आरडे असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. तर या हल्ल्यात सुनील आरडे ह्याचा साथीदार भाचा अनिकेत चांदणे हा देखील गंभीर जखमी झाला आहे. अनिकेत चांदणेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरडे हा सराईत गुन्हेगार आहे. तो चांदणे ह्यांच्यासोबत थांबला असताना अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आरडे उपचारापूर्वी मयत असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलंय. ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज भोसरी पोलिसांनी वर्तवला आहे. ह्या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत. जो गुन्हेगारी पार्श्वभूमीवाले दो ग्रुप के बीच में ये इंसिडेंट हो गए हैं और इसमें जो मर्डर हुआ है इसमें प्रॉपर्टी के ऊपर से जहाँ से कि गांजा जाने आने के लिए रास्ता नहीं मिला इसलिए उन्होंने ये घटना अंजाम दिया है. कितने आरोपी इसमें अटक गए? उसमें 4 अभियुक्तों को अभी हिरासत में लिया गया है और उनकी तरफ पूछताछ जारी है.